नमस्कार मित्रांनो, मराठीतून उर्दू च्या नवीन भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण एक नवीन अक्षर बघणार आहोत, त्या अक्षरावरून वेगवेगळे शब्द कसे बनवले जातात हे आपण पाहणार आहोत। आजचं अक्षर आहे नून आणि नूनगुन्हा। नून तसं पाहिलं तर प्रत्यक्ष वर्णमालेमध्ये खूप शेवटी येणारं अक्षर आहे, परंतु मागचे जे पाच अक्षर आपण बघितली अलिफ बे ते से टे, ह्या सर्वांच्या प्रकारेच वापरण्यात येणारं परंतु थोडीशी रचना वेगळी असणारं अक्षर आहे नून। न चा उच्चार आणि अनुनासिक न चा उच्चार करण्यासाठी याचा वापर केला जातो। तर आता मग बघूया नून। नून आणि नून गुन्हा, नून गुन्हा, नून गुन्हा म्हणजे अनुनासिक, जो न चा उच्चार केला जातो। उदाहरणार्थ अंतर हा शब्द आहे, याच्यामध्ये अन तर नाही तर अंतर आहे, न चा उच्चार पूर्ण होत नाही, त्याला अनुनासिक असे म्हणतात, त्यासाठी नून गुन्ह्याचा वापर केला जातो। तर नून हे अक्षर प्रत्यक्ष कसं आहे बघा, असा पूर्ण प्रकारे वर्तुळ काढायचं आहे, म्हणजे जसं आपण बे मध्ये बघितलं अशा पद्धतीने येतं, जे पूर्ण नाहीये, हे बऱ्यापैकी पूर्ण आहे, थोडासा भाग रिकामा आहे त्या ठिकाणी। इथे बघा हा बे आणि नून जवळपास सारख्याच पद्धतीचा थोडीशी रचना आहे, याला नून असे म्हणतात। नून याचा उच्चार न, न चा उच्चार करण्यासाठी या नूनचा वापर केला जातो। आता याच्यामध्ये व्हॅरिएशन्स आहेत, जसं मागच्या अक्षरामध्ये आपण बघितलं कोणतेही अक्षर एखाद्या शब्दाच्या शेवटी येतं तेव्हाच ते पूर्ण रूपामध्ये असतं, परंतु जर सुरुवातीला किंवा मध्ये असेल तर त्याचा उच्चार त्याचा थोडंसं बदलत राहतं। कशा पद्धतीने, तीन वेगळ्या रचना आहेत, असं वरच्या बाजूला एक टिंब असेल किंवा अशी रेष असेल वरच्या बाजूला एक टिंब असेल किंवा अशा पद्धतीने वरच्या बाजूला एक टिंब असेल, तर तिन्हीचा उच्चार न असाच केला जातो। तर बघूया नूनचा उपयोग प्रत्यक्ष कशा पद्धतीने आहे। याच व्यतिरिक्त आणखी एक जे मी तुम्हाला सांगितले तर नून गुन्हा, नून गुन्हा म्हणजे कसं आहे की फक्त असं चिन्ह काढायचं आहे, असं चिन्ह ज्याचा उच्चार अर्धा न होतो, म्हणजे जसं मी अंतर सांगितलं अंतरमध्ये न पूर्ण नाही, न अर्धाच आहे, तर तशा वेळेस आपल्याला हे चिन्ह वापरायचं आहे। हिंदीमध्ये चंद्रबिंदू जिथे वापरतात त्याच ठिकाणी या चिन्हाचा उपयोग आहे, याला नून गुन्हा असे म्हटले जाते। आपण दोन्हींचे उदाहरणं बघणार आहोत की हे याचे अक्षर याचे शब्द कशा प्रकारे तयार करायचे आहेत। चला तर बघूया, सुरुवात करायची आपल्याला न पासून, नून पासून। माझा पहिला शब्द आहे नाना, ना ना, वरच्या बाजूला एक टिंब असणार, हे एकमेव अक्षर आहे या कॅटेगरीमध्ये येणार, फक्त त्याचं मूळ चिन्ह हे वेगळं आहे ना ना। पुढे बघा नार, नार, असंच मला नारी करायचं असेल तर ना री यी ना, नून अलिफ ना रे र, नून अलिफ ना र ई नारी, अशा पद्धतीने। पुढचं आहे नीब, ब पूर्ण आणि अशा पद्धतीने नीब, पहिली वेळी आहे खाली आपण याला जेर दिलेला आहे नीब। नदी, नून दाल न द ई नदी। पुढे आहे नौ, हा आहे नौ, औचा उच्चार आहे, अ तिथे जबर आहे, वाव नौ, नौ म्हणजे नऊ। नंतर पुढचा शब्द आहे नोट, नौ ट नोट, नून वाव ओचा उच्चार झाला नो ते।
पुढचा शब्द आहे नूर, हनूर, नून वाव उलटा पेश नू रे र नूर, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नया, नून ये अलिफ लावला या नया न या. पुढे आहे नानी, ना नी, नून अलिफ ना नी, इथे ई आहे, ई ई चा उच्चार करण्यासाठीचा ई ई, त्याच्यावरती टिंब दिलेला आहे, हा झाला नानी अशा पद्धतीने. तर हे सुरुवातीला नून आल्यानंतर कशा प्रकारे वापरायचं आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघितलं. आता मध्ये आल्यानंतर तो कसा वापरला जातो त्याचा उपयोग बघूया. पुढचा शब्द आहे अनार, अ ना र, तर न मध्ये येणार आहे अ अलिफ ना र, अनार अलिफ नून अलिफ ना र अनार, अनार अनार म्हणजे डाळिंब अनार, ठीक आहे. पुढचा शब्द आहे अंदर, अंदर अंदर, खरं तर इथे हा नुनगुन्ना आहे, त्यासाठी आपल्याला एक वेगळं चिन्ह वापरायचं असतं नुनगुन्न्यासाठी, पण सर्वसामान्यपणे हे अशाच पद्धतीने लिहिले जातं अंदर, ठीक आहे. पुढे आहे राणा, रा ना राणा, आणखी एक शब्द सांगतो की दाना, दाना राणा दाना, दाल अलिफ दा ना दाना. पुढचा शब्द आहे तन, त न, आता नून शेवटी आलेला आहे त्यामुळे तो पूर्ण रूपामध्ये आला पाहिजे इथे, त न तन, तन तन म्हणजे शरीर. आणि आणखी काही शब्द बघा, समजा मला पान लिहायचं आहे, पा हा झाला पे, तीन डॉट्स खालच्या बाजूला पे आणि पा आणि न पूर्ण पान, आणि पाणी करायचं असेल तर पा नी, ई ई वरती एक बिंदू नी पाणी, पान म्हणजे पान, पाणी म्हणजे पाणी अशा पद्धतीने. आणखी काही शब्द बघा, दिन दिन म्हणजे दिवस, दिन इथे जेर लावलेला आहे दी न दिन, दिन रन 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 म्हणजे धावणे. पुढचं आहे जन, जन स्त्री जन, वजन वजन बघा, वाव जे नून व ज न वजन, व ज न हे दोन्ही शब्द नॉन कनेक्टर्स आहेत आणि नून शेवटी आला आहे म्हणून तो पूर्ण रूपामध्ये आहे वजन, ठीक आहे. अशा पद्धतीने न चा उच्चार, न चा उपयोग, नून चा उपयोग आपल्याला शब्दांमध्ये वेगवेगळ्या अक्षरांद्वारे करता येऊ शकतो. पुढच्या अनेक शब्दांमध्ये हा न येणार आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहे की नून गुन्हा हा कशा पद्धतीने वापरायचा असतो. नून गुन्हा जसं मगाशी सांगितलं की अनुनासिक, एखाद्या शब्दावरती ज्या वेळेस टिंब असतो, न चा उच्चार पूर्ण केला जात नाही, त्याच वेळेस नून गुन्ह्याचा वापर करायचा आहे. चला बघूया नून गुन्ह्याचे उपयोग कसे आहेत. पहिला शब्द आहे आंत, आंत म्हणजे आतडे, आंत आ न आणि त, हा इथे न आहे इथे त आहे, न चा उच्चार पूर्ण नाहीये लक्षात ठेवा, आंत पूर्ण नाही, याच्यावरती आपल्याला एक असं चिन्ह द्यायचं आहे, ठीक आहे. आंत म्हणजे न चा उच्चार पूर्ण नाहीये, हा आहे नून गुन्हा, न चा उच्चार पूर्ण करायचा नाहीये. जसं आपण
या चिन्हाचा वापर करतो दोन अक्षरे जोडण्यासाठी, तसंच आहे. फक्त न चा उच्चार न साठी स्पेशल बनवलेलं आहे. न चा उच्चार अर्ध करायचा असेल, अनुनासिक म्हणून करायचा असेल, तर आपल्याला हे चिन्ह वरच्या बाजूला वापरायचे. अंत. उंट अलिफ झाला उ न आणि ट उंट. उ दुसरा आहे उंट. उ न आणि ट अलिफ वाव उलटा पेश उ न ट उंट. दांत दा न त दांत. दात नाहीये फक्त, त्याच्यामध्ये न चा उच्चार सुद्धा आहे ना. दांत अशा पद्धतीने हा मध्ये किंवा शेवटी देऊ शकतो, फक्त इतर ठिकाणी त्याला उपयोग नाहीये. पुढचा शब्द आहे तांबा. तांबे म्हणतो आपण, पण तिथे न चा उच्चार आहे उर्दू आणि हिंदी मध्ये. ता न बा तांबा. ता नून न बा तांबा. न चा उच्चार फक्त अर्धा करायचा आहे तांबा. आणि आणखी एक शेवटचा शब्द आहे तांता. तांता म्हणजे रांग. तांता ता न ता तांता. ता न ता त त आहे ता इथे, ता इथे मध्ये न. तांता म्हणजे रांग. तांता अशा पद्धतीने न ज्यावेळेस मध्ये येईल त्यावरती हे चिन्ह वापरायचं आहे, त्याचा उच्चार अर्धाच करायचा आहे अनुनासिकाप्रमाणे. आता बघूया की ज्यावेळेस तो शेवटी येईल त्यावेळेस त्याचा वापर कसा करायचा आहे. त्यावेळेस विदाउट डॉट, जे डॉट न वापरता त्याचा उपयोग करायचा आहे. शब्द बघा पडे. पहिला शब्द आहे बयां. ओके, हिंदी चित्रपटांमध्ये हे शब्द खूप वेगळ्या बऱ्याचदा वापरले जातात, त्याचा उच्चार पूर्ण नसतो. या बघा बयां. ब या ब या. आणि हा नून आहे पण याच्यावर मी डॉट लिहिलेला नाही, त्याचा उच्चार बघा कसा आहे. बया बया. पण इथे जर मी डॉट दिला तर तो कसा होईल, हा झाला बयान. बया आणि बयान असे दोन वेगळ्या प्रकारे आपल्याला इथे उच्चार करता येतात. ठीक आहे. पुढचा शब्द आहे रवा. रवा म्हणजे प्रवाह. रवा. र व आ रवा. रवा. न चा उच्चार पूर्ण नाहीये. रवा. आणखी एक शब्द आहे जुबान. जुबान म्हणजे भाषा. तर त्याचे दोन वेगळ्या प्रकारे आपण जुबान लिहू शकतो. बघा पहिला आहे आहे ज बा न. इथे मी पेज लिहिला तर हा होईल जुबान. जुबान जुबान याला जर जुबा असं करायचं असेल तर डॉट द्यायचं नाहीये. जुबा जुबा न चा उच्चार अर्धाच करायचा आहे. जुबा अशा पद्धतीने आपल्याला त्याला शेवटी वापरायचं आहे. इथे मी लिहिलं हा जुबान किंवा जबान पण असू शकतं. जबान जुबान दोन वेगळ्या प्रकारे हा शब्द वापरता येतो. यानंतर नून गुणणा. अशा पद्धतीने न चा उच्चार, न हा जो अक्षर आहे याचा उपयोग तुम्ही सुरुवातीला मध्ये शेवटी करू शकता. आणि त्याचसोबत त्याला अनुनासिक म्हणून, जसं नून गुणणा म्हणून कशा पद्धतीने वापरायचं आहे तेही तुम्ही करू शकता. असे भरपूर शब्द आहेत. आणखी काही अक्षर येणार आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला याचा उपयोग अशाच पद्धतीने करायचा आहे. लिहून बघा. थँक्यू.